आज दिवसभर तुम्ही पैशाचा गंगानाश पाहिला, त्याचा दुसरा भाग आहे. मला निवडणूक अधिकारी सांगतात की आम्ही एक्स्ट्रा दिलेलं मशीन आहे, पण एक्स्ट्रा दिलेलं मशीन आहे तर सगळ्या मशीन बरोबर पाहिजे ना. ते स्वतंत्र कसे काढले एवढे मशीन 707 आणि काही उशीर मशीन आहेत आणि काही हे म्हणजे व्हीव्हीपॅटचं आहे. मग व्हीव्हीपॅटचं मशीन 4 आहेत आणि उशीर मशीन 2 आहेत, कसं काय आहे काय हे काय समजलं नाही आहे. हे 100% मी तुम्हाला सांगतो, हे बोगस मतदान करून काय हे त्या गोडाऊनमध्ये जमा करणं हा यांचा खटकारसा होता, ते आम्ही उजवून लावलेले. हा प्रकार मुलामध्ये गैरसमजातून तयार झालेला आहे. या ठिकाणी आमचे जे सेक्टर ऑफिसर आहेत ते त्यांच्या पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना दिलेलं राखीव मशीन घेऊन त्यांना जे मतदान केंद्र त्यांच्या अधीनस्थ आहेत त्या ठिकाणी ते थांबलेले असताना काही समुदायाला लोकांना असा गैरसमज झाला की या ठिकाणी हे मशीन घेऊन काय करतायत. त्या गैरसमजापोटी ही मॉब जमा झाला, गर्दी जमा झाली. परंतु आता आम्ही या ठिकाणी सगळं आम्ही व्हेरीफाईड केलं. या ठिकाणी स्वतः SDPO साहेब आणि मी आम्ही दोघे तिथे आलो होतो. आमचे सेक्टर ऑफिसर त्यांच्या बाबतीत ही घटना घडली, सगळं बघितले सगळे मशीन्स. ती मशीन सगळी राखीव मशीन्स आहेत, आमच्या दोन मशीन्स जी गाडीमध्ये आहेत ती. आणि ते आमच्या त्या गाडीमध्ये आमचे जे नियुक्त केलेले पोलीस कर्मचारी देखील होते. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अनियमितता किंवा कुठल्या प्रकारची अशी ज्या पद्धतीने अफवा आहेत अशी कुठली घटना घडली.